मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना भाजपची फूस होती, तर दरेकरांनी मराठा संघटनांना हाताशी धरून या आंदोलनामध्ये फूट पाडल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. त्याबरोबरच येत्या 2 दिवसात दरेकरांविषयी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं. त्याचाच आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. दराडची चर्चा उघड्यावर मांडणार. 2-3 दिवसात गौप्यस्फोट करणार. तुम्ही 2-3 दिवस थांबा, इतका मोठा पडद फासवणार आहे. मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा. मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री बाहेर आंदोलन केल्यानंतर आता मनोज जरांगे आणखीन आक्रमक झाले. मातोश्री बाहेरील आंदोलनासाठी थेट भाजपच्या प्रवीण दरेकरांना जबाबदार धरत त्यांनीच 13 संघटनांना एकत्र केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. दरेकरांनी कुठं बैठका घेतल्या त्याचा तपशीलच 2 दिवसात जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. लय मोठा पडदा फासवणार आहे. तुम्हाला तुम्ही 2-3 दिवस थांबा, इतका मोठा पडदा फासवणार आहे. या दरेकरनं फडणवीस असं ठरवलंय. रात्रीची माहिती आहे त्यांची, त्या माहीमला परत त्या अंधेरी पूर्वला तिथं एक बैठक झाली, त्याच्यानंतर त्यांची मलबार हिल्ला बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंनी आपला मोर्चा भुजबळांवरून दरेकरांकडे वळवलाय. भाजपला मराठ्यांची धास्ती असल्यानेच त्यांनी नाराज संघटनांना सोबत घेतलंय. या माध्यमातून मराठा आंदोलन बदनाम करायचं षडयंत्र दरेकरांनी रचल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. या संघटनांसंदर्भातील माहिती आपल्याकडे असल्याचं जरांगे म्हणाले. तर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर फडणवीसांचा मत्सर असलेले लोक त्यांच्या विरोधात बोलत असल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय. वैफल्यातनं हजबलतेनं किंबहुना देवेंद्रजींचा मत्सर म्हणून अशा प्रकारची संपवण्याची, उकडून टाकण्याची भाषा सर्व लोक करतायत. फडणवीस आणि दरेकर हे मराठ्यांना अंगावर घेत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. बंद दाराड काय झालं ते उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे जरांगे नेमका कोणता गौप्यस्फोट करणार आणि त्यातून भाजप आणि दरेकर कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.